नवीन वर्षाची सुरुवात होऊन पहिला महिना संपला देखील, मात्र येणारा पुढचा महिना हा आपल्या आयुष्यात कसा असणार आहे, प्रेमाचा महिना म्हणून ओळख असणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात काही चांगल्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत का हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. म्हणूनच 12 राशींपैकी तुला अर्थात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशी भविष्यात नेमकं काय सांगितलंय याची माहिती ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी दिली आहे. तुला राशीच्या जातकांसाठी हा फरवरी महिन्यात काही बाबतीत खूप उत्तम असण्याची शक्यता आहे. तथापि काही क्षेत्रात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या खर्चांना घेऊन तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल, यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर जोर पडेल. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला उत्तम परिणामांची प्राप्ती होईल आणि तुमच्याद्वारे केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमची थांबलेली कामे होतील आणि जर तुम्ही विदेश जाण्याचा प्रयत्न करत आहात तर त्याही काही समस्या समोर येऊ शकतात. काही कागदांमुळे तुम्हाला त्यात अडथळे येऊ शकतात, म्हणून आपल्याकडून पूर्णतः चेकिंग करूनच या बाबतीत पुढे जावे अथवा आपल्याला समस्या निर्माण होऊ शकतात. स्वासंबंधित सावधानी आपल्याला या महिन्यात ठेवावी लागणार आहे. कार्यक्षेत्रात तुमची पकड मजबूत होईल. 5 तारखेला मंगळ आणि 12 तारखेला शुक्राचं चतुर्थ भावात येऊन दशम भावाला पाहिल्याने तुम्ही आर्थिक अधिक मेहनत कराल आणि ऑफिसच्या काही विशेष व्यक्तींचे आकर्षक केंद्र बनाल. विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता हा महिना सुरुवाती तुमच्यासाठी अनुशासित रूपात असेल तर तुम्ही प्रेम संबंधात आहेत तर या महिन्यात तुम्हाला आपल्या प्रेमासाठी स्वतःला सिद्ध करावा लागेल. जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली असता राहू आणि केतूच्या द्वादश भावात प्रभाव असण्याचे कारणाचे खर्च तर कायम राहतील. शनीच्या पंचम भावात बसून एकादश आणि द्वितीय भावाला पाहण्याची तुम्ही आर्थिक स्थिती सुधारेल. कमाईचे नवीन मार्ग तुम्हाला प्राप्त होईल, यामुळे तुमच्या कमाईमध्ये सतत वाढ होत राहील. दरम्यान तुळ राशीच्या जातकांनी थोडा संयम ठेवल्यास कुंडलीमधील बदलांनुसार थोडेफार कमी जास्त परिणाम पाहायला मिळू शकतात. मात्र येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून देखील तुळ राशीच्या जातकांनी दर बुधवारी श्री गणपती अथर्व शीर्षचा पाठ करावा असेही तरुण शर्मा यांनी सांगितलंय. लोकलिटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.